केवळ शिवभक्ताच्या या भावना आहेत असं असताना आपल्याला या गोष्टीत राजकारण आणण्याची काय गरज आहे की शिवनेरीवर भगवा ध्वज लागावा याची 2021 पासून किती पत्र आणि किती निवेदन आणि किती भेटी आणि किती बैठका यासाठी मी माननीय मंत्री महोदयांची भेट घेतली हा प्रश्न विचारावा. जय शिवराय. किल्ले शिवनेरीवर भगवा ध्वज लागावा यासाठी शिवजयंतीच्या केवळ शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची जी घोषणा मी केली, भगवं जाणीव आंदोलन करण्याचा जो मनोदय जाहीर केला, त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आणि मला खरोखर आश्चर्य वाटलं. माननीय केशवजी उपाध्ये यांनी यावर प्रतिक्रिया दिल्यानंतर मी माननीय केशवजींना काही प्रश्न विचारू इच्छितो. ते म्हणजे मी सुरुवातीला स्पष्ट केलं, यात कुणाचाही विरोध नाही, कुणाचाही निषेध नाही, केवळ शिवभक्ताच्या या भावना आहेत असं असताना आपल्याला या गोष्टीत राजकारण आणण्याची काय गरज आहे. दुसरी गोष्ट, मला कुठलाही प्रश्न विचारण्याआधी आपण केंद्रातल्या आपल्या मंत्री महोदयांना याची विचारणा करावी की शिवनेरीवर भगवा ध्वज लागावा याची 2021 पासून किती पत्र आणि किती निवेदन आणि किती भेटी आणि किती बैठका यासाठी मी माननीय मंत्री महोदयांची भेट घेतली हा प्रश्न विचारावा. संसदेच्या कामकाजामध्ये किती वेळा मी हा मुद्दा उपस्थित केला याची आपण माहिती घ्यावी आणि यानंतर आपण शिवभक्तीविषयी जे प्रशस्तीपत्रक वाटतं केशवजी उपाध्ये आपलं एकूण शिवकार्याविषयी असलेलं योगदान लक्षात घेता, जो काही माझा आतापर्यंतचा खारीचा वाटा असेल त्या शिवकार्याला आपल्या प्रशस्तीपत्रकाची आवश्यकता नाही हे आपण कृपया याची नोंद घ्यावी. यामध्ये कोणतंही राजकारण आणू नये. जर तुम्हाला वाटत नसेल की किल्ले शिवनेरीवर भगवा ध्वज लागावा तर विरोध करा. थेट रोकडा सवाल शिवभक्ताचा आहे, माझ्या राजांच्या जन्मस्थळावर किल्ले शिवनेरीवर भगवा ध्वज हा लागलाच पाहिजे. निवडून आल्यापासून पहिली 2 वर्ष कोविडमध्ये गेली, त्यानंतर गेल्या वर्षी आवर्जून उल्लेख करून सांगतो कारण तुम्ही पुढे कुठे लपणार आहात हेही मला ठाऊक आहे आणि तुम्ही लगेच म्हणणार आहात की मग गेल्या वर्षी का नाही केलं, तर गेल्या वर्षी बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर आपण त्यावर मूक घेऊन गप्प बसलेले असताना मी बंगळुरूमध्ये जाऊन त्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केलेला आहे गेल्या शिवजयंतीला आणि तेव्हापासून ही मागणी 2021 पासून ही मागणी होती तीच मागणी पुढे करतोय. यामध्ये कोणतंही राजकारण नाही, कोणतंही पक्षीय राजकारण नाही, सरसकट शिवभक्तांची शिवशंभू भक्तांची ही भावना आहे. याला राजकारणाचा रंग देऊन शिवभक्तांच्या भावनांचा अवमान करू नये अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि जाता जाता एकच सांगतो, किल्ले शिवनेरीवर भगवा लागणार म्हणजे लागणार. जय शिवराय.